रानघर परिवाराला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, तसेच ऑल वर क्लिक करून नवीन अपडेट मिळवा. नंतर आपण रोपांची लागवड पाहिली, त्यानंतर आपण पाणी व्यवस्थापन पाहिलं. आता याच्यामध्ये मला एक सांगा, शतावरीवर कुठल्या प्रकारचे रोग पडतात, त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे? शतावरी जंगली वनस्पती असल्यामुळे त्याला त्याच्यावर रोग खूपच कमी पडतात. त्याला कुठलं वनस्पती प्राणी खात नाहीत, आपल्या शेळी मेंढी वगैरे असली शेजारण्याला खात नाहीत, किडे वगैरे पडत नाही, कारण ती जंगलीच ही आहे. त्या सगळ्या गोष्टी नॅचरल त्याला शतावरीला एक म्हणजे अशी ताकद दिली ताकद आहे की ते सगळं सहन करू शकते. आणि त्याला काट वगैरे असल्यामुळे ना सहसा त्याला वनस्पतीला काही खात नाही, त्याच्यावर रोग शक्यतो पडतच नाही रोग. तरी पण आपण कुठल्या प्रकारचे त्यांना औषधांचे डोस वगैरे, कारण कसं आहे की आपल्यालाही माहिती आहे की जंगली वनस्पती आपण शेतीमध्ये लावतोय, पण त्याला काय खतांची वगैरे आवश्यकता लागत असेल, तर तुम्ही त्याचं कसं काय संगोपन करा? शेतावरीला वरणी फवारायचं तर पंप हा पाठी शेतकऱ्याला घ्यायला लागत नाही. वा, 100% हा पंप म्हणजे घ्यायला लागत नाही. शेतावरीसाठी ह्या पिकासाठी कुठले रासायनिक खतं वापरायची नाहीत, रासायनिक औषधं वापरायची नाहीत, सगळं जैविक आणि नैसर्गिक खतं. जैविक खतं ह्याच्यावर येतं, त्यामुळे ह्यात शेतकऱ्यांची खूप प्रमाणात बचत होती. अच्छा, तुम्ही कुठल्या खताचा वापर करता? आम्ही सगळं एक तर शेणखत, आमची घरची सेंद्रिय खत, शेणखत झालं, गांडूळ खत झालं, लिंबूळ पेंड झाली, जी जैविक आणि सेंद्रिय खत ह्याचाच खूप म्हणजे आम्ही हे करतो, उपयोग करतो. अच्छा, त्यानंतर आपण एकदा का शतावरीचं पीक लावलं, त्यानंतर त्याला उत्पन्न मिळण्यासाठी किती कालावधी लागतो साधारणतः? शतावरी हे 18 महिन्याचं पीक आहे, ह्याला पूर्ण त्याची वाढ व्हायला आणि त्याचा पूर्ण घटक यायला पूर्ण 18 महिने तरी लागतात. अच्छा, 18 महिने ते परिपक्व होते. अच्छा, ह्या 18 महिन्यामध्ये आपल्याला तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला, शेतकरी बांधव यांनी सांगितलं की आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला रासायनिक खतांचा वापर कमी किंवा खतांचा खर्च कमी नाही कसलाच नाही, रासायनिक खताचा वापरच नाही कसला. तर याच्यामध्ये आपला खर्च आहे तो थोडा मजुरांचा खर्च आहे, तर तो आपल्याला किती प्रमाणात आहे, आपल्याला कुठे कुठे मजूर लागतात? मजूर फक्त लावणीच्या टायमाला लागतात आणि फक्त त्याचं खुरपण्याचा टायमाला आणि काढण्याच्या टायमाला. जास्त याला खर्च मजुरांचा पण एवढा खर्च नाहीये. 18 महिन्या म्हणजे ऊस कसा आपला 15-16 महिन्याचा असतो, उसाला तर एवढं ही लागतं म्हणजे खर्च लागतो, तसं ऊसापेक्षा शेतकऱ्याला तर खूप कमी खर्च लागतो. म्हणजे आम्हाला तर काहीच खर्च नाही आला, आम्ही सगळं घरगुती केलं, लागण घरगुती केली, खुरपणे आम्ही घरगुती केली केली, त्यामुळे घरची जी आहे 5-4-5 जण आम्ही ते सर्व करतो, घरच्या घरी करतो. बरोबर. आता माझा एक महत्वाचा प्रश्न असा आहे या ठिकाणी, आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत त्यांचे 2 प्रकार आहेत, काही काही लोकांना जमिनी 5 एकर 10 एकर असतात, काही अल्पभूतकाने 2 एकर 3 एकर क्षेत्र असतात, तर त्या लोकांना 1.5 वर्ष जमीन ठेवणं असं शक्य नाही, मग आपण शेतामध्ये आंतरपीक कुठली घेऊ शकतो का? हे सर्वात अतिशय चांगला प्रश्न आहे. शतावरीमध्ये आपण 6 महिने आंतरपीक घेऊ शकतो, जी शतावरीचा येणारा आपला रोपांचा खर्च हा पूर्ण त्या आंतरपिकातून निघतो. स्टार्ट आपण कसं सुरुवातीला आपण जर लागण केली, लागणीमध्ये आपण काय ना तरी लावत असतो, भुईमूग लावतो, म्हणजे काय घेवडा वगैरे लावतो, गवार लावतो, काय ना काहीतरी भेंडी वगैरे लावतो, तसंच शतावरीमध्ये आंतरपीक आपण अतिशय चांगलं आंतरपीक आपल्याला मी आत्ता शतावरीमध्ये स्टार्टला घेवडा लावला, घेवड्यानंतर गवार लावली, काय नाही कांदे लावले, कांदे लावल्यानंतर मी गवार लावले, असं 3 पिकं मी आंतरपीक शतावरी घेतलं, जी माझा जो शतावरीला खर्च येणार आहे, जो रोपांचा खर्च असेल म्हणजे खतांचा खर्च असेल, औषधाचा खर्च नाहीच पण जो खतांचा खर्च आहे तो सर्व माझा निघला ह्याच्यामध्ये निघला. आणि मी असं पण ऐकलेलं आहे की आपण शतावरीमध्ये कुठल्याही रासायनिक खतांचा वापर करत नाही, त्यामुळे तुम्ही जे आंतरपिक घेता त्याची वाढ पण चांगली होती. अतिशय चांगली कारण ह्याला जी आम्ही जी खतं आतापर्यंत मी वापरली, जी सेंद्रिय खते वापरली, गांडूळ खत झालं, शेणखत झालं, लिंबोळी पेंड झाली आणि VSI ची अतिशय चांगली वसंतदादा शुगर त्याची पण अतिशय चांगली खत, जैविक खत अतिशय चांगली आहेत, त्याच्यामुळे अतिशय मला घेवड्याला पण चांगला. आता माझा घेवडा तर सेंद्रिय घेवडा होता, सगळा शेतावर येणारा सगळा सेंद्रिय घेवडा होता, त्यामुळे त्याला म्हणजे त्याची पण चांगली वाढ झाली, घेवड्याची पण चांगली वाढ झाली. अच्छा, आणि चांगलं भरगुच भरगच्चं उत्पादन मला त्या घेवड्यातून मला मिळालं. बरोबर. त्यानंतर आता आपण माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपण शेतकऱ्याची वाढ पाहिली, उत्पन्न पाहिलं, पण अनेक लोकांचा आहे की तो विक्री व्यवस्था खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला की तुमची कंपनी तुमच्याकडून माल घेते, तर तुमचा आता तुमचं काय प्लॅनिंग आहे विक्री व्यवस्थेचा, म्हणजे काय तुमचं कंपनीशी काय बोलणं झालेलं आहे? कंपनीचे आमचा करार झालेला आहे, करार झाला म्हणजे आम्ही त्या कंपनीचे आम्ही स्ट्रॉंग, कारण आम्ही बाहेर जे आमच्या कंपनीची माहिती घेतली, अतिशय आमची चांगली कंपनी आहे आणि आम्हाला चांगला अनुभव आला. आयुष काढा, आमच्याकडे आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचीनुसार बनवलेला रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा आयुष काढा मिळेल.
संपर्क निक्सन एंटरप्राइजेस पुणे 91-46-24-15-05 आणि 99-60-74-35-19. शतवारीचं जे शेतकऱ्यांनी आता केले 2-3 वर्ष झाले, आपण सगळं महाराष्ट्रातले शेतकरी शतवारीकडे वळलेले आहेत. बरोबर. त्यांचा आता आपण जर युट्यूबवर त्यांच्या क्लिप आपलं पाहिजल्यात, युट्यूबवर त्यांच्याही पाहिजल्यात, तर त्यांचा जो उत्पन्नाचा आकडा आता आहे एकरी, तर तो एकरी 8-9 लाख रुपये आपण पेपर मधून ह्याच्यामधून बघतो. बरं. आपल्या ह्याच्यातून चॅनल मधून त्यांचा खर्च म्हणजे आमची अपेक्षा आहे एवढा नाही झाला बा, उसापेक्षा आम्हाला 4 रुपये 2 रुपये वाढून आला आम्हाला अतिशय चांगलं आहे आणि वेगळं होईल आम्हाला पण उसातून जर एक वर्ष शतवारी एक वर्ष ऊस म्हणजे आमची पण राणं जरा चेंज होईल, आमचे राणे पण सोपी होतील. तर तुम्हाला यातून काय हमी भाव अपेक्षित आहे, किती रुपये किलो तुमची शतवारी घेऊ शकतो काय अंदाज? आता हमीभाव तसं नाही, आता आम्हाला 30-40 रुपये असा हमीभाव दिलेला आहे, 40-50 रुपये ओली ओलीचा आणि सुकी ह्याचे दोन प्रकार आम्ही म्हणजे विकता येते आपल्याला. एक तर शेतकऱ्याला ओली पण देता येते डायरेक्ट काढून आणि प्रक्रिया करून पण देता येते. प्रक्रिया केल्या तर त्याचा बाजार भाव चढ उतार होतो थोडासा, 300-500 रुपये असा त्याचा भाव आहे सुकून, पण अजून आम्ही त्यापर्यंत पोहोचलेलो नाही, आम्ही म्हणजे आता सुरुवात अजून आम्ही त्यापर्यंत आलो, पण बाकीच्या ह्याच्यातून बघितलं तर आता आम्ही आता बाजार आम्ही चेक केला तर आता 400-500 रुपये किलो शतवारी आहे आता. आणि आता आम्ही जर ओली बघितली तर ओली 40-50 रुपये किलो शतवारी आहे. तरी हा सगळा विचार केला तर मला एकरी 5-6 लाखाचं आम्हाला उत्पन्नाची अपेक्षा आहे. खर्च वजा होऊन. अच्छा, त्यानंतर जे नवीन लोक ह्या क्षेत्रामध्ये येत आहेत आता काय कारण काय होतं की तसं तुम्ही मागाशी सोशल मीडियाचा उल्लेख केला, आमचं युट्यूब चॅनल आहे, पण काय होतं अनेक लोक अशी छोटीशी अपुरी माहिती घेतात आणि एखादा प्रयोग करायला सुरुवात करतात, तर तुम्ही कशी माहिती घेतली? आणि दुसरा मत आता माझा जोड प्रश्न असा आहे की तुम्हाला कंपनीकडून काय मार्गदर्शन भेटतं का? आम्ही पहिला प्रश्न तुमचा, ऍक्च्युली ही आम्ही पेपरमध्ये ॲडमध्ये आम्ही शेतकरी वेगवेगळ्या हे करत असतात म्हणजे प्रयोग करत असतात, त्या मुलाखत होती मुलाखती पाहून वगैरे आम्ही ह्याच्याकडे वळलेलो आहे आणि ह्याचा खर्च आम्ही सगळा बघून करायला लावण्याचा ह्याचा खर्च पण 1-2.5 लाखापर्यंत आहे, आपलं 2 लाखापर्यंत 1.5-2 लाखापर्यंत ह्याचा सर्व खर्च जातो. ह्याचा सर्व आम्ही गेले 1 वर्षभर आम्ही अभ्यास करतो. बाकीचे शेतकऱ्यांनी जे 60 लाख सुरुवातीला लावला त्यांना जो 1-8 लाख रुपये 7 लाख रुपये जो फायदा झाला त्यांचे युट्यूब चॅनल बघून ह्या कंपन्या जी देणार आहेत, आम्ही जवळ 5-6 कंपन्या बघितल्या त्यात खात्रीशीर कंपनी कुठली आहेत, मग त्या खात्रीशीर कंपनी संघ म्हणजे तसं हे करून त्यांची सगळी कंपनीचं ग्रोथ बघून त्यांची डेव्हलपमेंट बघून आम्ही त्या कंपनी मार्गदर्शन काय मिळतं कंपनीकडून काय? हो, मार्गदर्शन तर खूप मिळतं अतिशय म्हणजे मला तर माझ्या कंपनी खूप मार्गदर्शन मिळतं. कंपनीचे माने सर म्हणून एक आहेत, नागोडे सर म्हणून एक आहेत, परत रविराज आयरेकर म्हणून आहेत, तिघं चौघांची सारखी आमच्याकडे विजिट असते, वेळोवेळी सारखं मार्गदर्शन करत असतात. तुम्ही आता बोलता उल्लेख केला की खताचं नियोजन याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे, तर तुम्ही कुठल्या प्रकारचे खत वापरता आणि कसं मार्गदर्शन कुणाकडून घेताय? खताचं ऍक्च्युली आम्ही खतं सगळी सेंद्रिय खतं वापरतो, पण त्याच्यामध्ये जैविक खताचं पण खूप महत्वाचं काम असतं. अभिजित जाधव साहेब ते खूप आम्हाला जैविक खतं चांगल्या प्रकारे देतात, जी नैसर्गिक खतं आहेत अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला देतात, जैविक खतं चांगल्या प्रकारे आम्हाला देतात आणि त्यांची पण सारखी वेळोवेळी 15 दिवसाला व्हिजिट असते, प्रत्येक रोप किती वाढलंय, ह्या महिन्यात किती वाढलंय, आम्हाला जाधव सर प्रत्येक हा हवा का श्रीकांत एवढी ह्या महिन्याला एवढी वाढली म्हणजे ह्या पण म्हणजे हे छोटे छोटे गोष्टी आम्हाला माहिती करून दाखवतात. नवीन लोकांना शेतवरी काय त्या तुम्ही काय संदेश देतात? नवीन शेतकरी ज्यावेळेस ह्याच्यामध्ये उतरणार आहेत काय, एक तर हे नवीन पीक आहे आपल्या भागात म्हणजे जर आमच्या पुरंदर तागल्यात नवीन पीक आहे म्हणजे सर्वच आपल्या महाराष्ट्रात नवीन पीक आता सगळी वाढायला लागल्यात, ह्याच्यामध्ये खूप आता कंपन्या आल्यात मार्केटिंग करायला लागल्यात आणि काय काय कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात, 2-3 मी असे शेतकरी बघ त्यांना खूप फसवले गेले सांगतात, एक करतात एक आणि पूर्ण माहिती देत नाहीत, रोपांची किंमत वेगळे सांगतात, काय काय 10 रुपयाला रुपये 20 रुपयाला रुपये 30 रुपये काय काय 40 रुपयापर्यंत रोप घेतलेले आहे, त्याच्यामध्ये असे रोप विकतात आणि नंतर गायब होतात, नंतर त्यांचं विभाजन झालेलं असतं गायब होतात. तर अशा शेतकऱ्यांनी ना कंपनी चांगली खूप निवडणं गरजेचं आहे, चांगली आपल्या भागातली चांगली कंपनी निवडणं, कंपनीची निवड करणं अतिशय महत्वाचं आहे आणि चांगलं व्यवस्थित कंपनी मार्गदर्शन करणारी कंपनी निवडली अतिशय
हीच आहे. मित्रांनो, खूप सुंदर अशी माहिती आपल्या ठिकाणी भेटलेली आहे. आता आपण त्यांच्या शेतामध्ये जाऊ आणि नक्की शतावरीची वाढ कशी झाली आहे सगळी संपूर्ण माहिती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता अशा प्रकारे झाड आहे शतावरीचं. आणि शतावरीच्या मुळ्या ह्या खूप उपयोगी असतात. आपल्याला माहिती आहे शतावरी कल्प ज्या मुळ्यांचा वापर केला जातो. हे अशा प्रकारचं झाड आहे, साधारणतः एक वर्ष झालेलं आहे. एक ते दीड फुटापर्यंत यांची वाढ होती. आता जी एक वर्ष ही आपलं एक वर्ष झालेलं आहे मुळांना. आता म्हणलं एक वितड झाले एक वितड झालेला आहे अर्धा फुट अजून. आता ग्रोथ खूप वाढेल आता आणि वाढायला लागले मुळे. साधारणतः एका झाडापासून तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे, किती किलो निघू शकतो काय अंदाज? आम्हाला 5 किलोची अपेक्षा आहे. ओली शतावरी 5 किलो अपेक्षा आहे एकाच्या पासून. मित्रांनो, बघू शकता की दोन झाडांमध्ये आपण जर पुरेसं अंतर का ठेवायचं ह्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. कारण शतावरीचं मूळ जे फुल हे आहे ते शतावरीचे मुळे आहेत. आणि जर ते मुळे एकमेकात घुसत त्यांच्या थोडस वाढीसाठी पण त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला योग्य असं अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. दोन्ही पिकातलं जर तुमचं अंतर आपण पाहू शकता या ठिकाणी, ह्या दोन्ही झाडांमधलं अंतर योग्य असं ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यातून वाढ प्रॉपर झालेली त्यांची. हे जर अंतर जवळजवळ जर असतं तर थोडासा वाढीसाठी आपल्याला त्रास झाला असता. होऊ शकता हे साधारणतः एका वर्षाचं शतावरीचं पीक आहे. आणि या पिकाला साधारणतः माझ्या अंदाजे 1 फुटापर्यंत मुळ्या फुटलेल्या आहेत. आणि ज्या आता लहान लहान तुम्हाला मुळ्या दिसत आहेत ह्या मुळ्यांची अजूनही वाढ होईल. आणि तुम्ही बघू शकता की ही जी जाडीची शतावरी आहे, वर आलेली जी शतावरी आहे, त्याच प्रकारे शतावरी ह्याला येऊ शकते. तर साधारणतः यांच्या म्हणण्यानुसार 5 किलोपर्यंत उत्पन्न किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न हे यांना मिळू शकतं. साधारणतः एका झाडाला जरी 5 किलो उत्पन्न भेटलं आणि त्यांचे साधारणतः 5000 झाडं आहेत, म्हणजे जवळजवळ 25 टनाच्या आसपास त्यांना उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे. पाहिलं असेल की ही अशा प्रकारे शतावरी आहे, ह्याचा मुळांचा वापर आपण करतो अनेक औषधीमध्ये आणि याचं सुंदर प्रकारचं पीक लागलेलं. साधारणतः एका वर्षाचंच पीक आहे. बघू शकता की प्रचंड प्रमाणामध्ये ह्याला मुळफूड झालेली आहे आणि चांगल्या प्रकारचं त्यांना उत्पन्न या ठिकाणी मिळते. यांचं वैशिष्ट्य असं की आपल्याला माहिती आहे की शेतकरी बांधवांनो, आपण एकमेकांच्या सहकार्याने शेती केली पाहिजे. आज हे दोघी मित्र आहेत माणकी गावातले, दोघांनी मिळून अतिशय सुंदर असा शतावरीचा प्लॅन केलेला आहे. तुम्ही यांना काय सांगाल आमच्या शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना सांगणं म्हणजे असंच आहे की आपण एखाद्या पिकाचं चांगलं उत्पन्न आलं तर आपण शेअर करत नाही. समजा ऊसाचं 100 टन आपलं उत्पन्न आलं तर आपण शेअर करत नाही, आपण काय वापरलं काय नाही. पण ह्या गोष्टीनं म्हणजे अशा खोचट कल्पना का मनातून काढून टाकून आपण एकत्र शेती करणं खूप गरजेची म्हणजे गरजेची आहे. बरोबर, सांघिक शेती आता खूप गरजेची आहे. आपल्याबरोबर त्यांचे मित्र आहेत, तुम्ही काय सांगाल? नक्कीच, कारण की आपला अनुभव हे इतरांना पण फायदा देऊ शकतो. आपला जसा फायदा झालेला आहे तसं इतरांचं पण उत्पन्न वाढू शकतं. आपण सांगितल्याने एकट्याने काढण्यात आणि शेजाऱ्याचं उत्पन्न जे असेल त्याचा पण आनंद आपला आपल्याला झाला पाहिजे ना. आणि ही मानसिकता आता राहिलेली नाही लोकांच्यात की आपलं निघलंय दुसऱ्याचं पण निघलं पाहिजे, ही मानसिकता राहिली नाही. पण आता आमचा अनुभव सांगतो, आमचं तसं नाही, आम्ही एकमेकांच्या सल्ल्याने चालतो. म्हणजे ऊसाचं पीक म्हणा किंवा शतावरीचं पीक म्हणा, इतर पीक म्हणा, कुठलं तरी औषध ट्राय करायचं किंवा कुठलं सोडायचं म्हटलं तरी हे आम्ही दोघांच्या सल्ल्याने हे करतो. त्याच्यामुळं दोघांना पण फायदा होतो आणि ते आम्ही लोकांना पण सांगत असतो ही वापरतो. लोकांनी ऐकू अगर न ऐकू पण आम्ही असं सांगत नाही की आमचा फायदा झाला, तुम्हाला पण फायदा झाला पाहिजे असं आमचं मत आहे. मित्रांनो, बघू शकता सांघिक शेतीची गरज ही आता काळाची बनलेली आहे. अतिशय सुंदर असं उदाहरण आपल्याला माणकी गावामध्ये पाहायला मिळते. आपल्या बरोबर शेतकरी आहेत, तुम्हाला जर काही लागलं सगळं तुम्ही त्यांना नक्की फोन करा. तुमचं नाव नंबर सांगा त्यांना. माझं नाव श्रीकांत सर्जराज आगता. मोबाईल नंबर 98236-10-37. रानघरच्या माध्यमातून अशीच उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा नेहमीच असेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजवंत शेतकऱ्यांना शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.